आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राज्यातील गुरव समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण मराईपर्यंत प्रयत्न करणार असून गुरव समाजाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय असणार आहे. आज गुरव समाजाला जाणीवपूर्वक काही जाचक अटी घालून त्यांची देवस्थान व जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, पण आम्ही येणाऱ्या काळात गुरव समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल, येणाऱ्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असे परखड मत अखिल गुरव समाज राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी सांगवडे तालुका करवीर येथे आयोजित वधूवर मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अण्णासाहेब शिंदे, सुरेखा तोरडमल, रंगनाथ गुरव, विलास सखरे, जिल्हाध्यक्ष रोहन गुरव, अप्पासाहेब गुरव, प्रवीण राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्नेहल शिंगे, कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष स्मिताराणी गुरव, उपाध्यक्ष सुनीता गुरव, विजय गुरव, सरिता गुरव, दादासाहेब गुरव, तसेच सुशांत गुरव, विलास गुरव, विनोद शिंगे, सांगवडे गुरव समाज संघटना व महाराष्ट्र राज्य अखिल गुरव संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होत्या. या कार्यक्रमात अनेक वधूवरांनी सहभाग घेतला होता. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे.